जय हिंद। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नागपूर ते इटारसी या प्रस्तापित नवीन तिसऱ्या रेल्वे लाईन विषयी माहिती घेणार आहोत। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। इटारसी हे शहर मध्य प्रदेश राज्यातील नर्मदापुरम या जिल्ह्यात येतो। हे शहर शेतीच्या मालाचे हब म्हणून ओळखले जाते व इटारसी या शहरामध्ये मध्य प्रदेशातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे। मुंबई ते कोलकाता, दिल्ली ते चेन्नई अशा या चार मेट्रोपोलिटियन शहरातील रेल्वे सेवा ही इटारसी या शहरातून जाते, म्हणून या भागात ट्रेनची आवाजावक जास्त प्रमाणात असते आणि अशीच आवाजावक आणखी सुलभ करण्यासाठी नागपूर ते इटारसी या रेल्वे मार्गावर तिसरी लाईन टाकण्यात येत आहे। या मार्गाची एकूण लांबी 297 किलोमीटर आहे व यासाठी रेल्वे विभागाला 2,449 कोटी रुपये लागणार आहे। या प्रकल्पाची एकूण भौतिक प्रगती 40% झाली आहे व या पूर्ण झालेल्या कामासाठी आतापर्यंत रेल्वे विभागाचे 1,022 कोटी रुपये खर्च झाले आहे। मित्रांनो, नागपूर ते इटारसी या रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 99.25 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे आणि त्यापैकी रेल्वे विभागाने 77% जमीन म्हणजेच 76.27 हेक्टर जमीन ही पूर्णपणे संपादित केली आहे व राहिलेली 22.98 हेक्टर जमीन ही लवकरच संपादित केली जाईल। चला तर आता या मार्गावरील पूर्ण झालेल्या व चालू असलेल्या सेक्शन विषयी माहिती घेऊया। चिंचोंडा ते कोहलिया 93.95 किमी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे। वहा भाग संपूर्ण प्रकल्पात 31.26% भागीदारी ठेवतो। त्यासोबतच कोहली ते भारतवाराया 22 किमी रेल्वे मार्गाचे काम तीव्र गतीने चालू आहे व या आर्थिक वर्षात पूर्ण होईल असा विश्वास मध्य रेल्वेने दर्शविला आहे। आणि शेवटचे म्हणजे चिंचोंडा ते इटारसी या 167 किमी मार्गाचे व भारतवारा ते नागपूर या 12 किमी रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे व येत्या काळात लवकरच पूर्ण होईल। चला तर आता या मार्गावरील पूर्ण झालेल्या इतर कामाविषयी माहिती घेऊया। 103 लाख क्युबिक मीटर पैकी 44.48 लाख क्युबिक मीटरचे मातीकाम पूर्ण झाले आहे। 37 मेजर पुलांपैकी 12 पुलांचे काम पूर्ण झाले आहे। त्यासोबतच 382 छोट्या पुलांपैकी व RUB पैकी 89 चे काम, 30 नवीन स्टेशन इमारतीपैकी 9 इमारतीचे काम पूर्ण झाले आहे। 6,666 ओव्हरहेड इक्विपमेंट म्हणजेच OHRU पैकी 1,066 OHRU चे काम आणि सिग्नलिंग साठीच्या नवीन 34 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेपैकी 3 चे काम पूर्ण झाले आहे। मित्रांनो, या मार्गाचे काम पूर्ण झाल्याने नागपूर, इटारसी आणि भोपाळ या व्यस्त असलेल्या मार्गावरील गर्दी कमी होईल आणि ट्रेनची गतिशीलता वाढण्यास मदत होईल। तर मित्रांनी, तुमचे या विषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।